वेलकम ऑल स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी साइंस फर्स्ट द थर्ड लेसन केमिकल रिएक्शंस एंड इक्वेशन्स. ओके, सायन्सचे आपले दोन लेसन्स ऑलरेडी झालेले आहेत, त्याच्यावरचे एक्सरसाइज तुम्ही सॉल्व केलेली असेलच. आता ही आपण केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स हा थर्ड लेसन आहे आणि तो आता आपण बघणार आहोत. ओके, त्याचे सुरुवातीपासून बघणार आहोत डिटेल्स. आणि त्यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे मेन दोन क्वेश्चन्स असतात बोर्डामध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये. एक म्हणजे इक्वेशन्स, केमिकल इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला ओळखायचे असतात आणि ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात. त्याचबरोबर तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करायचे असतात. हा जो 4 मार्का जसा मॅथचा क्वेश्चन असतो, वर्ड प्रॉब्लेम असतो, त्या पद्धतीने ह्या लेसनवर तुम्हाला एक सेपरेट असा क्वेश्चन असतो 4 मार्क्सला. बॅलन्स द इक्वेशन स्टेप्स आहेत त्याला, 4 ते 5 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्समध्ये तुम्हाला इक्वेशन्स बॅलन्स करायचे असतात, त्याचे मॉलिक्युल्स लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला दोन्ही काय करायचे असतात, बॅलन्स करायचे असतात तुम्हाला. मेजर आपण ह्या लेसनमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस केमिकल इक्वेशन्स लर्न करण्याची करणार आहोत आणि त्याचबरोबर इक्वेशन बॅलन्स करणार आहोत. राईट, हे 2-3 लेक्चर लागतील आपल्याला. हे 3-4 लेक्चर तुम्हाला करायचेच आहेत, एकही मिस करायचा नाही आहे. ओके, आणि त्यावेळेसचे प्रॉब्लेम्स त्यावेळेस, त्याच्यात काही स्टेप्स ॲक्च्युली बुक्समध्ये दिलेल्या स्टेप्स आणि मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप्स. ओके, तर बुक्समध्ये काही स्टेप्स दिलेल्या आहेत ज्याने त्याच पद्धतीने आपल्याला बॅलन्स करायचे आहेत आणि काही ट्रिक्स आहेत त्याच्यासाठी, ती इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत, तर ते मी तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करू आपण त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स या लेसनवर तुम्हाला दोन गोष्टींवर जास्त भर द्यायचा आहे, एक म्हणजेच इक्वेशन्स आणि दुसरं म्हणजे ते इक्वेशन बॅलन्स करणे. त्याचे काही टर्म्स आहेत सुरुवातीचे, ते टर्म्स बघूया. तर लेसन आहे आपला केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, त्यामध्ये काय काय पॉईंट्स बघणार आहोत बघा. आपण केमिकल रिएक्शन्स बघणार आहोत. केमिकल रिएक्शन्स, फिजिकल रिएक्शन्स ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहेत, फिजिकल चेंज, केमिकल चेंज. ओके, लास्ट इयरला 8th स्टँडर्डला पण तुम्ही बघितलेले होते. त्यानंतर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन्स, काय रूल्स आहेत इक्वेशन्स लिहिण्याचे, केमिकल रिएक्शन्स लिहिण्याचे काय रूल्स आहेत ते बघणार होतो आपण. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, इक्वेशन जे मिळणार आहे तुम्हाला ते काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. आता या ठिकाणी पण एक आलेलं आहे की इक्वेशन आलं आहे बघा, इक्वेशन आलं आहे. इक्वेशन जर आलं इक्वल म्हणजे लेफ्ट हँड साईड आहे आणि राईट हँड साईड आहे, तर तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, केमिकल इक्वेशनमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला जे लिहिलेलं असतं त्यांना काय म्हणतात आणि राईट हँड साईडला लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतात. आता फर्स्ट माझा क्वेश्चन आहे तुम्हाला की लेफ्ट हँड साईडला जे लिहिलेलं असतं त्यांना काय नाव आहे, माहिती आहे तुम्हाला सर्वांना. ओके, केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा केमिकल इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला जे लिहिले जाते त्यांना काय म्हणतात. व्हेरी गुड, प्राचीचा आन्सर आलेला आहे, त्यांना रिॲक्टंट्स म्हणतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, लेफ्ट हँड साईडला जे असेल त्याला म्हणतात रिॲक्टंट्स आणि राईट साईडला असेल एस भैरवी रिॲक्टंट्स राईट, राईट साईडला जे आहे त्याला काय म्हणतात, राईट साईडला आहे त्याला काय म्हणतात, एस
एस प्राची रिएक्टेंट्स, एस हर्ष रिएक्टेंट्स, एस प्राची प्रोडक्ट. ओके, राइट साइडला जे असतात ते प्रोडक्ट असतात. ओके, लेफ्ट साइडला रिएक्टेंट्स आणि प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्हाला केमिकल इक्वेशनमध्ये बॅलन्स करायचे आहेत की प्रोडक्ट्सचे मॉलिक्युल्स हे सत्वज ती रिॲक्शन झाली, पण लेफ्ट साईडला जे असतात ते रिॲक्टंट्स म्हणतात त्याला आपण. काय म्हणतो? रिॲक्टंट्स म्हणतो. राईट साईडला असतात त्यांना काय म्हणतो आपण? प्रॉडक्ट म्हणतो. आणि ते तुम्हाला त्याचे मॉलिक्युल्स बॅलन्स करायचे आहेत. राईट, काय करायचे आहेत? त्याचे बॅलन्स करायचे आहेत. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण फॅक्टर्समध्ये डिनॉमिनेटर बॅलन्स करतो ना, डिनॉमिनेटर सेम करतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी पण केले जातात. सेम नंबरने मल्टिप्लाय करून आपल्याला बॅलन्स करायचे असतात. ठीक आहे, ते आपण बघूया. पहिले काही बेसिक कन्सेप्ट बघूया. आता ती बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या टाईप्सचे आहेत ते पण आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके, द फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके, तर फर्स्ट मला सांगा की इलिमेंट्स जे आहेत, इलिमेंट्स इलिमेंट्स तुम्ही लर्न केले आहेत पिरियॉडिक टेबल, राईट? पिरियॉडिक टेबल लर्न केलेले आहेत. कोणत्या क्लासेसमध्ये कन्वर्ट केले आहेत आपण ते? एक तर तुम्ही पिरियॉडिक टेबल पिरियड्स आणि ग्रुप्समध्ये मॅनेज केलेत, पण त्या अगोदर जे क्लासिफिकेशन केलं होतं इलिमेंट्सचं, तर कोणते तीन मेजर टाईप्स केले होते इलिमेंट्सचे? आठवतं आहे कोणाला? इलिमेंट्सचे तीन मेजर टाईप्स केलेले होते, आणि एक हिंट म्हणून देतो मी तुम्हाला, झिगझॅग लाईन. आठवते झिगझॅग लाईन? ते तीन मेन टाईप्स होते इलिमेंट्सचे. आपण ते क्लासेस इलिमेंट्स डिवाईड केले होते त्या थ्री क्लासेसमध्ये. येस प्राची, राईट. मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स, व्हेरी गुड. तर आपण इलिमेंट्स केलेले होते, तर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्समध्ये आपण ते क्लासेस केले होते, थ्री क्लासेस केले होते. ओके, त्यानंतर कंपाऊंड्स, इलिमेंट्स माहिती तुम्हाला, कंपाऊंड्स आणि आता मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स. हे बघा, या ठिकाणी मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स दिलेले. एक्झाम्पल सांगा मला, मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स याचं एक्झाम्पल सांगा मला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आठवते रेस, तन्वी, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स, राईट. हर्ष, राईट. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता मला सांगा मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स याचे एक्झाम्पल सांगा मला. मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स एक्झाम्पल्स. इलिमेंट्स, आता सुरुवातीला इलिमेंट्स, आता एकटा असेल तर तो ॲटम असेल, एकटा असेल तर तो ॲटम असेल. जर आपल्याला तोच ॲटम परत जॉईन केला आपण, तर आपल्याला मॉलिक्युल मिळेल. काय मिळेल? मॉलिक्युल मिळेल. एक्झाम्पल बघा, हायड्रोजन हा एकटाच आहे, त्याला आपण म्हणणार हायड्रोजनचा ॲटम. मात्र एच टू हा काय आहे? इलिमेंट आहे. आठवलं? तुम्ही बॉक्स तयार केला होता 9th स्टँडर्डला, इलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. 8th स्टँडर्डला पण इलिमेंट्स आणि कंपाऊंड्स तुम्ही डिफर केले होते, म्हणजे सेपरेट, जे एकत्र सेम होते जे प्रॉपर्टीज,
त्यांना तुम्ही इलिमेंट्स, मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स म्हटले होते. एच टू झाला, नंतर एन टू झाला, एफ टू झाला, ओ टू झाला, यामध्ये काय आहे तर एकच ॲटम डबल आलेला आहे, एच टू. याला म्हणणार आपण हायड्रोजनचा मॉलिक्यूल म्हणणं, याला आणि फक्त हायड्रोजन असेल तर याला म्हणणार हायड्रोजनचा ॲटम, राईट. तर तो मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स आहे. आणि मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स, कंपाऊंड्समध्ये काय येतात, टू ऑर मोर इलिमेंट्स कंबाईन झालेले असतात. टू ऑर मोर इलिमेंट्स कंबाईन झालेले असतात. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, सोडियमचा ॲटम, क्लोरीनचा ॲटम, दोन्ही वेगळे आणि दोन्ही जॉईन केले आणि सोडियम क्लोराईड मीठ तयार झालं, मग ते काय झालं, कंपाऊंड, राईट. ओके, ज्या पद्धतीने मॉलिक्युल्स कंपाऊंड्स आहेत त्याच पद्धतीने अजून एक आहे मिक्सचर म्हणून, ओके. ठीक आहे, जर आलं तर आपण त्यावेळेस बघू ते. ठीक आहे, आता तुम्हाला मॉलिक्युल्स ऑफ इलिमेंट्स लक्षात आलं, कंपाऊंड्स कशाला म्हणतात ते पण लक्षात आलं, राईट. कारण लेसनमध्ये परत परत ते शब्द येणार आहेत की मॉलिक्युल्स येईल, मग त्यावेळेस कन्फ्युजन नाही व्हायचं आहे ना तुम्हाला, कंपाऊंड्स येईल, ओके. आता मेन प्रश्न आहे बघा पुढचा, व्हॉट इज मीन्ट बाय व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट. व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट कोण सांगतो, झालं आहे तुमचा लास्ट लेसनमध्ये व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट. इलिमेंट कारण आपण आता बघणार आहोत केमिकल रिॲक्शन आणि त्याचा बेस बघतोय, म्हणजेच व्हॅलन्सीवरच डिपेंड आहे तुमचा हा लेसन पूर्ण, व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट्स. कारण त्याला केमिकल कॉम्बिनेशन करायचं आहे आणि स्टेबल होण्यासाठी रिॲक्शन करतो तो, तो काय करतो, स्वतःचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक इलिमेंट रिॲक्शन करत असतो, ओके. किती मॉलिक्युल्स आणि किती व्हॅलन्सी आहे त्याच बेसवर तुम्ही काय करणार आहात, केमिकल इक्वेशन बॅलन्स करणार आहात. मग आता ह्या ठिकाणी व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट माहिती पाहिजे तुम्हाला, ओके. आता व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट्स याच्यामध्ये आपण काय करतो की इलिमेंट्स जे असतात त्याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ओके. आउटर मोस्टमध्ये किती आहेत तर त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता एक्झाम्पल ठीक आहे, ह्या ठिकाणी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की इलेक्ट्रॉन्स 11 आहे, ठीक आहे, सोडियमचे, आणि क्लोरीनचे आहे 17, राईट. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करणार आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं करणार, 2, 8 आणि 1 होणार. आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करणार आपण 2, 8, 7 होणार, ओके. हे लास्ट थर्ड ऑर्बिट आहे 1, याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्याला काय म्हणणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणणार. ओके, लास्ट ऑर्बिटमध्ये, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 आणि 8 हे कम्प्लीट आहेत, हे डुप्लेट आणि हे ऑक्टेट कम्प्लीट आहे. या ठिकाणी पण डुप्लेट आणि ऑक्टेट कम्प्लीट आहे या ऑर्बिटचं. या ऑर्बिटमध्ये 8 कम्प्लीट पाहिजेत, परंतु इथे काय आहे, 1च आहे, म्हणजे 7 घ्यावे लागतील किंवा काय करावं लागेल, आपल्याला 1 द्यावा लागेल. 1 देतो तो, कारण 7 घेणं एवढी एनर्जी नाही आहे त्याच्याकडे आणि त्याची ॲटम साईज पण एवढी मोठी नाही आहे की 7 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर बसेल, हां, तो ॲडजस्ट करेल. तर 1 देणं त्याला इझी आहे, राईट. म्हणून तो काय करतो, 1 देऊन देतो ना, 1 देतो आणि त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होतं 2.8, म्हणजे सोडियम प्लस होतो. काय होतो, सोडियम प्लस होतो. मग हा 1 आहे ना, याला म्हणतात व्हॅलन्सी. हा 1 दिल्यामुळे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, तो स्टेबल झाला, म्हणून त्याला आपण म्हणतो त्याची व्हॅलन्सी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगळे आणि व्हॅलन्सी वेगळी,
आता क्लोरीनचं सांगा मला की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी सांगा मग आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स क्लोरीनचे किती आहेत आणि व्हॅलन्सी किती आहे. तेच ओके बरं वी राईट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 7. व्हेरी गुड. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 7 आहेत. एस तन्वी राईट. एस प्रांजल ओके. आता व्हॅलन्सी किती आहे ते टाईप करा. व्हॅलन्सी किती आहे. एस हे बांगी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राईट 7. हां तर व्हॅलन्सी आहे तन्वी राईट 1. एस वैरवी 1 ओके राईट. एस प्रांजल 1. हेमांगी 1. एस राईट आन्सर. प्राचीन अगोदर देऊन दिलेलं आहे. ठीक आहे तर एस सत्वज 1. एस श्रावणी. श्रावणी 3 नाही 1 कारण त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे ना. मग आता तो 1 घेतल्यानंतर 2 8 8 होईल आणि सी एल मायनस होईल. सी एल काय होईल मायनस होईल राईट. क्लोरीन मायनस होईल का एक इलेक्ट्रॉन वाढला. आता हा प्लस आणि मायनस का ओके प्लस आणि मायनस का तर या ठिकाणी बघा सोडियममध्ये प्रोटॉन प्लस चार्ज इलेक्ट्रॉन्स मायनस चार्ज. फक्त मी सोडियमचं एक्सप्लेन करून देतो म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येईल की प्लस मायनस काय करतो. सोडियममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. प्रोटॉन्स 11 आहेत. इलेक्ट्रॉन्स पण काय आहेत 11 आहेत सेम असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्याचा आला 2 8 1 ओके. प्रोटॉनमध्ये बदल घडत नाही. प्रोटॉनमध्ये बदल घडत नाही त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह चार्ज आहेत. 11 पॉझिटिव्ह चार्ज आहेत राईट. आणि ह्या ठिकाणी 2 8 आणि तो काय करेल 1 देऊन टाकेल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा तर प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कितीने जास्त आहे निगेटिव्ह चार्जपेक्षा 1 जास्त आहे म्हणून आपण काय करतो त्याला Na प्लस करतो. जर 2 जास्त राहिले असते इथे जर 12 राहिला असता तर आता मॅग्नेशियम मॅग्नेशियमचे आहे किती 12 आणि 10 होतात त्याचे कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्याचं काय होतं 2 8 2 2 देतो तो 2 देतो आणि 10 होतात. आणि प्रोटॉन मात्र तेवढेच असतात प्रोटॉननी चेंज होत 2 8 2 12 म्हणून Mg काय करतो आपण प्लस प्लस लिहितो. Mg काय लिहितो आपण प्लस प्लस किंवा Mg 2 प्लस दोघांचा अर्थ सेम आहे. Mg प्लस प्लस लिहितो किंवा Mg 2 प्लस लिहितो आपण दोघांचा अर्थ काय आहे सेम आहे. 2 का तर प्रोटॉन्स त्याने इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले आणि याला काय म्हणतो मग आपण. ठीक आहे आता तो पण पॉईंट आला. सोडियम याला म्हणतो आपण ॲटम. सोडियम याला म्हणतो आपण ॲटम. Na प्लस याला काय म्हणतो. क्लोरीन याला म्हणतो आपण ॲटम. आणि Cl मायनस याला काय म्हणतो. चला माहिती तुम्हाला सांगा यांना काय म्हणतो आपण. त्यांना त्यांच्यावर चार्ज आलेला आहे प्लस चार्ज मायनस चार्ज. ॲटम होता तोपर्यंत त्यांच्यावर काही चार्ज नव्हता पण आता त्यांनी इलेक्ट्रॉन्स घेतला किंवा दिला त्यामुळे त्यांच्यावर काय आलेला आहे चार्ज आलेला आहे. ठीक आहे तर त्याला काय म्हणतो आपण. सुरुवातीला तो होता ॲटम
पण इलेक्ट्रॉन दिल्या गेल्यामुळे त्यांच्यावर चार्ज आला आणि त्याला काय म्हणतो आपण, माहिती आहे तुम्हाला याचं ॲन्सर, तुम्हाला सांगून देऊ का मी? ठीक आहे, कोणी प्रयत्न नाही केला? येस, व्हेरी गुड. त्यांना काय म्हणतो आपण, प्राचीत आन्सर आलेलं आहे, अनायन्स. ओके, अनायन्स हा एक टाईप आहे, मेन एक अनायन्स, कटायन्स, व्हेरी गुड. अनायन्स कटायन्स आलेले आहेत, ठीक आहे. तर यांना दोघांना हे आहेत, यांना म्हणतात आपण आयन्स. काय म्हणतो आपण यांना? आयन्सचे दोन टाईप सांगितले तुम्ही मला, याला म्हणतो आपण आयन्स. त्याच्यावर चार्ज जर आला तर त्याला काय म्हणतो आपण? आयन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? आयन्स म्हणतो. ठीक आहे, तुम्ही आता मला सांगितलं आहे की ते आयन्स आहेत. एन ए प्लस हा अनायन आहे की कटायन आहे? सत्वच म्हणतो एक कटायन आहे. आणि क्लोरीन, आता सोडियम काय आहे? एन ए प्लस अनायन आहे की कटायन आहे? सांगा पटापट. ठीक आहे, एन ए प्लस कटायन्स आहे. ओके, आणि सी एल मायनस अनायन्स आहे. ठीक आहे, तुम्ही ते क्लिअर करा. आम्ही तुम्हाला उद्या परत प्रश्न विचारेल, अनायन्स कोणते आहेत, कटायन्स कोणते आहेत, बरोबर? त्याबरोबर तुम्हाला उद्या येताना बेसिक रॅडिकल्स, ओके, त्यानंतर ॲसिडिक रॅडिकल्स आठवतोय तुम्हाला, कटायन्स, अनायन्स. ओके, याचा स्टडी करून यायचा आहे, बेसिक ॲसिडिक रॅडिकल्स. ओके, त्यानंतर अजून आहे पॉझिटिव्ह रॅडिकल्स, कंपोझिट रॅडिकल्स आणि बेसिक रॅडिकल्स. ओके, ठीक आहे, बेसिक ॲसिडिक, कटायन्स, अनायन्स याच्याबरोबरच तुम्हाला पॉझिटिव्ह रॅडिकल्स आणि कंपोझिट रॅडिकल्स यांचा पण माहिती घेऊन यायची आहे. ओके, आता बघा आपला विषयावर येऊ आपण. तुम्हाला व्हॅलन्स समजला की ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, म्हणजे स्थिर होण्यासाठी. ऑक्टेट म्हणजेच काय म्हणतो आपण? की ॲटम स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. स्थिर होण्यासाठी तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. जेवढे इलेक्ट्रॉन्स देईल किंवा घेईल त्या नंबरलाच आपण काय म्हणतो? व्हॅलन्सी म्हणतो त्या एलिमेंट्सची. ठीक आहे, टेकिंग, गिविंग और शेअरिंग ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स डुप्लेट और ऑक्टेट इज कॉल्ड व्हॅलन्सी ऑफ दॅट इलेमेंट. थर्ड बघा काय म्हटलं आहे, वॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. कंपाऊंडचं जर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचं आहे तर काय माहिती पाहिजे आपल्याला थोडक्यात, असा प्रश्न आहे. How are the molecular formula of the compound written? कशा पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला जातो? ओके, मग मॉलिक्युलर फॉर्म्युला तो त्याच्या रेडिकल्सवर अवलंबून आहे आणि व्हॅलन्सीवर, वरचे प्रश्न होता त्याच्या व्हॅलन्सीवर आणि कशावर अवलंबून आहे? रेडिकल्सवर अवलंबून आहे. रेडिकल्स म्हणजेच काय? कंपाऊंड्सचा आयन असतो तो, कंपाऊंड्सचा आयन असतो. जसा एम जी ओ मायनस, म्हणजे आत्तापर्यंत एम जी प्लस प्लस करायचो आपण, ओ मायनस करायचो, पण आता दोन्ही एकत्र एम जी ओ मायनस, म्हणजे दो कंपाऊंड आलेला आहे आणि त्याचं आयन आलेलं आहे, कंपाऊंडचं आयन आलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बेसिक रेडिकल किंवा ॲसिडिक रेडिकल.
ओके पॉजिटिव किंवा कंपाउंड, तो तुम्हाला उद्या बघून यायचं आहे, ठीक आहे। मात्र ह्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला त्याचं काय माहिती पाहिजे, व्हॅलन्सी माहिती पाहिजे आणि रॅडिकल्स, सिम्बॉल ऑफ रॅडिकल्स, रॅडिकल्सची आपल्याला व्हॅलन्सी माहिती पाहिजे। मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाउंड कशा पद्धतीने रिटर्न केला जातो, कशा पद्धतीने रिटर्न केला जातो, तर मागच्या वर्षी तुम्ही बघितलं होतं आठवीला आपण बॅलन्स केलेला होता, एक लेसन होता बघा शेवटच्या याच्यावर, ॲसिडिक रॅडिकल बेसिक रॅडिकल, तो तुम्हाला परत बघावा लागेल, 9 स्टँडर्डला पण आहे। त्याच्यामध्ये काय होतं, द नंबर ऑफ आयन्स त्याच्या सबस्क्रिप्टला राईट साईडला खाली लिहितो आपण, त्याचे नंबर ऑफ आयन्स आणि मग क्रॉस करत होतो, आठवतं तुम्हाला बघ क्रॉस करत होतो, ठीक आहे। ते एकदा बघून घ्या तुम्ही। आता बघा, इन द अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलिमेंट्स। ठीक आहे हर्ष, त्या विषयावर आपण नंतर चर्चा करू, आता हा लेसन चालू आहे ना, लेसन कम्प्लीट करून घेऊ, ओके। इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फाउंड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलिमेंट्स। We have also learnt that the driving force behind formation of chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. Parat firun complete octet. The atom attain a complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. Electrons काय काय केला जातो? Giving दिला जातो, टेकिंग किंवा घेतला जातो आणि शेअरिंग केली जाते, ओके। तर गिविंग अँड टेकिंग जर आपण इलेक्ट्रॉन्स दिले किंवा घेतले किंवा शेअरिंग केले तर त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, त्यांच्यामध्ये काय तयार होतो, बॉन्ड तयार होतो। गिविंग टेकिंग इलेक्ट्रॉन्समुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला काय नाव आहे ते सांगा, शेअरिंग केल्याने त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो त्याला काय नाव आहे ते सांगा। माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, ओके, माहिती आहे गिविंग अँड टेकिंग। जर आपण इलेक्ट्रॉन देऊनच टाकला किंवा इलेक्ट्रॉन घेतला तर एक बॉन्ड तयार होतो, त्या बॉन्डला नाव काय आहे, किंवा दिला नाही घेतला नाही मात्र शेअरिंग केला आपला काही इलेक्ट्रॉन्स, येस व्हेरी गुड, प्राचीनने उत्तर दिलेलं आहे की जर शेअरिंग केला तर कोवॅलंट बॉन्ड तयार होतो, व्हेरी गुड। शेअरिंग जर केलं तर काय तयार होतो, कोवॅलंट बॉन्ड तयार होतो जर इलेक्ट्रॉन्स आपण शेअरिंग केला तर, आणि जर दिले आणि घेतलेच तर तन्वीने आन्सर बरोबर दिलेलं होतं पण तिने रिमूव्ह करून टाकलं, काय आन्सर दिलं होतं परत विसरलो मी। गिविंग अँड टेकिंग केल्याने पण एक बॉन्ड तयार होतो, एस प्रांजल, शेअरिंग केल्याने कोवॅलंट बॉन्ड तयार होतो, इलेक्ट्रॉन्स शेअरिंग केल्याने कोवॅलंट बॉन्ड तयार होतो, राईट, शेअरिंग केल्याने, मात्र गिविंग अँड टेकिंग केल्याने आयोनिक बॉन्ड, व्हेरी गुड, ओके। काय तयार होतो, आयोनिक बॉन्ड तयार होतो। मग दोन प्रकारचे बॉन्ड्स आहेत, जर इलेक्ट्रॉन्स देऊनच टाकले आणि घेऊनच टाकले तर आयोनिक बॉन्ड तयार होईल कम्प्लिटली, आणि जर शेअरिंग केला, त्याने काही आपले इलेक्ट्रॉन्स यूज केले, आपण त्याचे काही इलेक्ट्रॉन्स यूज केले तर त्यावेळेस कोवॅलंट बॉन्ड तयार होईल, ओके। मग ते शब्द आल्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे की आयोनिक बॉन्ड तयार झालेला आहे, शेअरिंग कोवॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, ठीक आहे। त्याच्यावरूनच तुम्ही त्याला प्लस मायनस देणार आहे का, बरोबर, एस भैरवी राईट, एस हेमांगी राईट, एस रावणी, एस प्राची, आयोनिक बॉन्ड सत्वज, ओके, त्याला काय म्हणतो आपण, आयोनिक बॉन्ड म्हणतो, गिविंग आणि टेकिंग केल्याने आणि शेअरिंग केल्याने कोवॅलंट बॉन्ड तयार होतं, ठीक आहे। आता हे टेकिंग गिविंग आणि शेअरिंग कशासाठी करतात ते, कशासाठी करतात ते, तर ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी करतात,
कशासाठी करतात? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी करतात, स्थिर होण्यासाठी करतात, ओके, स्टेबल होण्यासाठी करतात, राईट. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की ज्यावेळेस अर्थ तयार झाली आणि त्यावेळेस तर लिविंग नव्हतीच, त्यावेळेस फक्त पाणी होतं आणि खडक वगैरे, ज्वालामुखीचा उद्रेक कंटिन्यू चालू होता, त्यावेळेस तर काहीच नव्हतं अर्थवर. तर पहिल्या लेसनमध्ये तुम्ही बघितला कोणता तरी एक लिविंग थिंग, प्लाझ्मा काहीतरी नाव आहे बघा फर्स्ट लेसनमध्ये, तो डेव्हलप झाला आणि मग तो सर्वाईव्ह व्हायला सुरू. त्याच्यात तर लिव्हिंग नाहीच आहे, त्याच्यात जीव नाहीच आहे, तो सजीव नाहीच आहे. तर मग तरीसुद्धा त्याने काय हालचाल तयार करायला लागला? इथे बी बघा, इथेही इलेमेंट्स लिव्हिंग कुठे, सोडियमचं असेल किंवा आता मेटल्सचा असेल, गोल्ड असेल, झिंक असेल, तर यांचे जे ॲटम्स आहेत हे कुठे लिव्हिंग आहेत? तरीसुद्धा त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करतात, ते लिव्हिंग थिंगसारखं बिहेव करतात, लिव्हिंग थिंगसारखं काय करतात? बिहेव करतात. ते इलेक्ट्रॉन्स देतात, घेतात किंवा शेअरिंग करतात, राईट. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन्स. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th and 19th century कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स ऑन केमिकल रिॲक्शन्स. काही एक्सपेरिमेंट केले 18th and 19th दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट्स दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन परमनंट. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज. आता केमिकल तुम्ही बघितलं आहे, केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं की रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचं केमिकल चेंज असतात, त्याची व्हॅलन्सी चेंज होऊन जाते आणि परमनंटली चेंज होतो. तो काय चेंज होतो? परमनंटली चेंज होतो. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत ते खाली आहेत आपल्याला, राईट, ओके. ते परमनंटली चेंज होतात आणि ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंजमध्ये परमनंटली नाही होत. ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, हा पॉईंट लक्षात ठेवा. फिजिकल चेंजमध्ये काय होतो? फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धीस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. जसं पाण्याचा बर्फ केला, त्याचा स्टेट चेंज झाला, मॅटरचा काय झाला? स्टेट चेंज झाला. सॉलिड होता, नंतर लिक्विड झाला, बर्फाचं पाणी झालं किंवा गॅसेसमध्ये कन्वर्जन झालं, तर काय झालं? स्टेट चेंज झालं. परत आपण मिळू शकतो, म्हणून ते टेम्पररी आहे. काय आहे? तात्पुरत्या स्वरूपातलं आहे, परत मिळू शकतो. मात्र केमिकलमध्ये मिळू नाही शकत. जसा आंबा आहे, रायपनिंग ऑफ मँगो, आंबा पिकला तो परत कच्चा नाही करू शकत आपण, केमिकल चेंज झालेला आहे, राईट. दुधाचं दही कड तयार केला आपण, परत आपण दूध नाही मिळवू शकत, केमिकल चेंज झाला आहे तिथे. म्हणून केमिकल चेंज परत मिळवता नाही येत, तो परमनंट असतो. आणि सुरुवातीला रिॲक्टंट जसे असतात, त्याचे जे प्रॉपर्टीज असते ती आणि प्रॉडक्ट्सची जी प्रॉपर्टीज असते ती वेगवेगळी येतात केमिकलमध्ये, तसं फिजिकलमध्ये नाही, ओके. तर बघा आता पुढे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला लिहायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये, आणि तेव्हाचं काम तेव्हाच करायचं. बरेचसे विद्यार्थी लिहित नाहीत आणि मग ते लिहिल्या नसल्यामुळे, लिहिल्याने का लिहितात का माहिती आहे का तुम्हाला? की समजा तुम्ही आज लेसन लर्न केला, हा लेसन तुम्ही जर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारण्यात आले तर तुम्ही 4-5 दिवस तुमच्या लक्षात राहील, जर मन लावून केलेलं असेल तर, ओके. हां, आणि जर तुम्ही तेच लिहिलं तर ते तुम्ही 1-2 महिने, 3 महिने विसरणार नाहीत. हा लिहिण्याचा आणि निस्ता ऐकण्याचा दोघांमधला हा डिफरन्स आहे, दोघांमधला हा फरक आहे. का? तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, मागे पण देतो. अशी कोणती गोष्ट आहे की जी करत असताना तुम्ही जेवण पण विसरून जातात, तुम्ही किती थकले ते पण विसरून जातात? का? तर पूर्ण बॉडी आणि माइंड तुमचं ते काम करत असतं, म्हणून तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आठवण राहत नाही. उदाहरणार्थ तुमची आवडीची गोष्ट करतात म्हणजे तुम्ही खेळायला जातात, राईट, खेळायला जातात, त्यावेळेस तुम्हाला खेळत असताना झोप लागते का? नाही लागत.
दमले तरी झोप नाही लागत, दमले तरी थकले तरी सुद्धा तुम्हाला थकवा जाणवत नाही, कारण ती तुमची आवडीची गोष्ट असते। त्याच्यामध्ये तुमचं ब्रेन, तुमचं मन आणि तुमचं शरीरातला प्रत्येक पार्ट कार्य करत असतो, म्हणून त्यावेळेस तुम्हाला फक्त खेळणं हा एकच उद्देश असतो। बाकी खाणं पिणं तुम्ही कुठे खेळतायत, तुम्हाला नंतर काय काम आहे आणि तुम्हाला अगोदर काय काम होतं आणि तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, ते सर्वच्या सर्व विसरून गेलेले असतात। तुमचं पूर्ण बॉडी माइंड अँड सोल, बॉडी माइंड अँड सोल म्हणजेच काय, तुमचं शरीर ओके, माइंड तुमचं मन आणि सोल म्हणजे तुमचा आत्मा, हे तिन्ही तिन्ही त्या ठिकाणी कार्य करत असतात। म्हणून तिघांना वेळ नसतो बाहेरचं जग बघण्यासाठी। त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही लिहितात त्यावेळेस तुमचे डोळे, तुम्ही काय लिहितात कारण तो विचार करावाच लागेल ना, का काही पण हात ठेवल्यावर त्याचं तर चालू होईल नाही, म्हणून तुमचा ब्रेन राईट आणि तुमची बॉडी सर्व सर्व त्या ठिकाणी कार्य करत असतात, आणि म्हणून ते चिरकाल तुमच्या माइंडमध्ये असतं। म्हणून जे लिहिलेलं असतं तेच आपल्याला लक्षात असतं, जे फक्त ऐकलेलं असतं ते समजतं तात्पुरत्या स्वरूपातलं असतं ते राईट। आपण म्हणतो मला तर हे माहिती आहे, मला तर हे येतं, मग प्रश्न विचारल्यावर का नाही येत, कारण आपण त्याच्यावर रिव्हिजन केलं नसतं। लिहिणं म्हणजे एक प्रकारचं काय आहे, रिव्हिजन आहे, ठीक आहे। म्हणून लिहायचंच। आता बघा इथे एक आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंज, फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे। फ्रॉम द फेनॉमेना गिवन इन द फॉलोइंग टेबल, खाली टेबल दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे राईट। आता पहिले एक दोन एक्झाम्पल्स देऊन दिलेत बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, आईस वॉटर केलं, वॉटरचं परत आईस मिळेल का आपल्याला, मिळेल, म्हणून कोणता चेंज आहे तो फिजिकल, म्हणून तो कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे, परत मिळेल आपल्याला। कुकिंग ऑफ फूड, तुम्ही भाजी बनवली आणि परत भाजीचं परत रिटर्न तुम्ही पालेभाज्या तयार करणार आहात का, व्हेजिटेबल बनवणार का, वस्तू परत मिळतील का आपल्याला, नाही मिळणार, एकदा भाजी तयार झाल्यानंतर आपण परत सेपरेट नाही करू शकत, म्हणून तो कोणता चेंज आहे, केमिकल चेंज आहे, परत नाही मिळू शकत, परमनंट चेंज आहे तो राईट। त्यानंतर नेक्स्ट आहे रायपनिंग ऑफ फ्रूट, रायपनिंग ऑफ फ्रूट, कोणतंही फळ पिकलं, रायपनिंग म्हणजे काय, पिकणे, रायपनिंग ऑफ फ्रूट कोणता चेंज येईल हा, येस सत्वज राईट, कोणता चेंज येईल हा थर्डचा, ओके सर्वांनी आन्सर दिलेले आहेत केमिकल चेंज, ओके। मिल्क टर्न इनटू कर्ड, परत आपल्याला मिल्क मिळवता येणार आहे का, नाही मिळवता येणार, म्हणून तो सुद्धा कोणता चेंज आहे, केमिकल चेंज। हां आता फिफ्थ आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, फिफ्थचं सांगा मला, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, फाईव्ह डॅश एस भैरवी, फोर्थ इट इज अ केमिकल चेंज, ओके प्राची, फिफ्थ एस रावणी, इट इज अ फिजिकल चेंज कारण इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, एस हर्ष फिजिकल, ओके प्रांजल फिजिकल, एस जगताप फोर्थ केमिकल, ओके तर फोर्थ आहे केमिकल चेंज इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, फिफ्थ इट इज अ फिजिकल चेंज कारण वॉटर वेपर्स नंतर आपण परत कंडेन्सेशन करून वॉटर मिळवू शकतो, वेपर्सपासून कंडेन्सेशन करून आपण काय मिळवू शकतो, परत वॉटर मिळवू शकतो, म्हणून फिफ्थ आहे तो फिजिकल चेंज आहे राईट। फिफ्थ काय आहे, फिजिकल चेंज। ओके ठीक आहे, फिफ्थ कंप्लीट झालं सर्वांचं। ओके त्यानंतर नेक्स्ट बघा, आता सिक्स काय, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, सिक्स काय आहे, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, आपण परत बोलस म्हणजे आपण परत घास
त्यालाच काय म्हणतो, बोलस तयार होतो ना आपण. एकदा आपण आपल्या तोंडामध्ये चिविंग केल्यानंतर जो गोळा तयार होतो अन्नाचा त्याला आपण काय म्हणतो, बोलस. तो परत मिळवू नाही शकत आपण एकदा त्याचं फूड डायजेशन झाल्यानंतर स्टमकमध्ये. ओके, वेगवेगळे ॲसिड्स तिथे सिक्रेट होऊन अन्नाबरोबर ते स्टमकवर त्याचे काय होईल, त्याच ठिकाणी डायजेशनला प्रोसेसला सुरुवात होईल. मग डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक, तर कोणता चेंज आहे परत नाही मिळवत येणार. तो कोणता चेंज आहे मग, 6 केमिकल चेंज. ओके राईट. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सप्लोज टू एअर. नॅफ्था बॉल आपण ठेवतो मोकळ्या वातावरणात तर त्याची साईज काय होते, कमी कमी होत जाते, इव्हॅपोरेट होऊन जातो. तो जसं कापूर आहे ना आपला, तर तो काय होतो, इव्हॅपोरेशन होत जातं. त्याचं काय होत जातं, इव्हॅपोरेशन. आणि तो परत आपण नाही मिळवू शकत. म्हणून कोणता चेंज होतो तो, 7 कोणता चेंज होतो, परत मिळवू शकत नाही आपण, परत मिळवू शकत नाही. ओके, सत्व इज राईट, इट इज अ केमिकल. तो परत मिळवू शकत नाही, तो केमिकल चेंज आहे. नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर, तो परत मिळवू शकत नाही आपण, तर तो कोणता आहे, केमिकल चेंज. ओके ठीक आहे, सर्वांचा 7 झाला. 8 बघा, स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडपा टाईल बाय लेमन ज्यूस. आठवते तुम्हाला, घरामध्ये फरशीवर आपण लिंबू जर आपल्या फरशीवर पडलं तर तिथे डाग पडून जातात, रिॲक्शन होते त्या ठिकाणी. काय होते, रिॲक्शन होते तिथे डाग. अजून सुद्धा तुम्ही घरात बघितलं फरशीवर तर पडलेले दिसतात लेमन ज्यूसमुळे. किचन ओट्यावर सुद्धा ज्या ठिकाणी कडप्पा असेल किंवा शहाबादी फरशी असेल ना, जुनी फरशी, मोठी फरशी, ते बघा ती शहाबादी फरशी, तर तिच्यावर लेमन लिंबूचं थेंब पडल्यानंतर रिॲक्शन होते. तर तो कोणता बदल आहे, तिथे डाग पडतो कायमचा आणि परत रिटर्न आपण त्याच पद्धतीने ती फरशी शहाबादी किंवा तो कडप्पा टाईल मिळवू नाही शकत. म्हणून तो काय आहे, हे केमिकल चेंज आहे, रिॲक्शन होते तिथे, रिॲक्शन होते आणि काय आहे मग, केमिकल चेंज आहे. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. ग्लास ऑब्जेक्ट तो सुद्धा कोणता चेंज आहे, केमिकल चेंज आहे. ओके ठीक आहे, अशा पद्धतीने नाइंथ पर्यंत तुमचं इथे हे कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर हा चार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काढायचा आहे. इथे दिलेले आहेत सर्व, लिहून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला प्रत्येकाला फाईव्ह एक्झाम्पल्स, ओके, फाईव्ह एक्झाम्पल्स तयार करायचे तुम्हाला, केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज. हां, ग्लास परत मिळू शकतो परंतु त्याला आपल्याला केमिकल प्रोसेसने करावी लागेल. ओके, ग्लास मिळू शकतो आपण पण काय करावं लागेल, आपल्याला त्याला केमिकल प्रोसेस करावं लागेल, ग्लास जमा करावं लागेल, त्याला हीट करावं लागेल, त्याच्यामध्ये अजून केमिकल्स मिक्स करावं लागतील आणि त्यानंतर आपण परत तो ऑब्जेक्ट मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला परत रिटर्न येताना केमिकल रिॲक्शन्स थ्रूज करू आपण ग्लास. ओके, तर तुम्हाला 5 एक्झाम्पल्स ऐवजी 2 एक्झाम्पल्स फिजिकल चेंज आणि 2 एक्झाम्पल्स केमिकल चेंज हे होमवर्क आहे. आणि प्रत्येकाने वेगवेगळे सांगायचे आहेत. ओके, आता प्रत्येक जण काय दूर आहे त्याच्यामुळे त्यांना तुम्ही काय कॉपी करणार नाहीत, त्यामुळे उद्या मी प्रत्येकाला सेपरेट विचारणार आहे. राईट, तर फिजिकल चेंजवरचे 2 एक्झाम्पल्स जे आता दिलेले आहेत 9, त्याच्या व्यतिरिक्त अजून 10 आणि 11 खाली लिहायचे तुम्हाला तुमचे, आणि केमिकल चेंजचे पण 2. ओके, 10, 11, 12 आणि 13 असे तुमचे 13 होतील, त्याच्याखालीच कंटिन्यू करायचे. राईट, आणि त्यानंतर मग आपण पुढचा टॉपिक उद्या बघूया. ओके ठीक आहे. ओके थँक्यू.
आणि वरती जे एक्सप्लेन केलेले आहेत जे एक्सप्लेन केलेले आहेत जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स पण त्याचे ॲन्सर्स पण तुम्हाला लिहायचे आहेत राईट. आणि जे पॉईंट्स तुम्हाला माहीत नव्हते त्याच्याविषयी शोधून ते तुम्ही पॉईंट्स लिहून ठेवायचे आहेत, कारण तेच पॉईंट तुम्हाला परत परत आता मी जे सांगितलं होते ॲसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल, आयोनिक बॉन्ड, केमिकल बॉन्ड, आयन्स, त्याचे दोन टाईप्स अनायन आणि कटायन, नंतर इलिमेंट्स काय, मॉलिक्युल ऑफ इलिमेंट्स काय, कंपाऊंड्स कसे तयार होतात, कंपाऊंड्स फॉर्म कसा होतो, ओके, हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करायची आहे. लास्ट इयरचं तुम्ही एक्झाम तुमचं बुक्स रेफरन्स घेऊ शकतात, ओके. आणि तुम्हाला काही चर्चा करायची असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, जी चर्चा फक्त दोघांमध्ये असेल. उदाहरणार्थ आता प्रश्न विचारला आहेत डाऊट सेशन, ओके, डाऊट सेशनला तर तुम्ही विचारू शकतात. डाऊट सेशनच्या वेळेस तुम्ही पर्सनली तुमचे क्वेश्चन्स तयार करून ठेवायचे आहेत. शनिवारी घेऊ आपण डाऊट सेशन, ओके. आणि हेच तुम्हाला परत परत ह्या लेसनमध्ये तुमचं अगोदर कम्प्लीट असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण मी ते परत परत प्रश्न विचारतो राईट, ओके. आणि जे प्रेझेंट आहेत त्यांनी लाईक बटनवर क्लिक करून द्या, जेणेकरून मला कळेल की तुम्ही प्रेझेंट आहेत की नाही, किती प्रेझेंट आहेत. तुम्हाला सवय होती अगोदर, नंतर सवय परत मोडून टाकली तुम्ही, ठीक आहे. प्रेझेंट 11 दिसत आहेत मला, लाईक बटन फक्त 3, म्हणजे 3 प्रेझेंट आहेत. ओके, 4 प्रेझेंट 11 आणि लाईक, फिफ्थ खाली बटन आहे हर्ष, ओके, ठीक आहे. आणि उद्या हा पॉईंट आपण कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीलाच काही केमिकल्स आहेत ते जे काप लागणार आपलं, जसं कॉपर सल्फेट झालं, कॅल्शियम क्लोराईड झालं, मॅग्नेशियम सल्फेट झालं, झिंक सल्फेट झालं, हे जे आहेत ते तुम्हाला मी लिहून देणार आहे, जेणेकरून आपल्याला इझी जाणार आहेत, ओके. त्याच्यानंतर तुमच्याकडे मागच्या लेसनमधला तुम्हाला तर तुमच्याकडे पिरियॉडिक टेबल आहेच, ओके, ठीक आहे. थँक्यू.